शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय समृद्धी मार्गाला जमिनी देणार नाही असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. ते नाशिक जिल्ह्यातल्या शिवडेमध्ये बोलत होते. शिवडे गावच्या शेतकऱ्यांनी महामार्गासाठी मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला, तसंच त्यांची तक्रार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, पण जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भावना समजून घेतली नाही अशी तक्रार या शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे राजू शेट्टींनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं आहे. चव्हाण साहेब माझी मुखावर लागलं.